मीरा रोड के जीसीसी क्लब में भारतीय संग्राम परिषद के राष्ट्रीय अध्यक्ष विनायक राव मेटे ने प्रेस कॉन्फ्रेंस कर मीरा भाईंदर मनपा चुनाव का बिगुल बजाया। आज मीरा भाईंदर येथे राज्याच्या कार्यकारिणीची बैठक आमची संपन्न होत आहे। या बैठकीमध्ये राज्याचे अनेक विषयाबरोबरच आगामी काळामध्ये ज्या निवडणुका येत आहेत त्याच्यावर सुद्धा चर्चा होणार आहे। आणि या चर्चेमध्ये मीरा भाईंदर महानगरपालिकेची जी पुढच्या महिन्यात इलेक्शन होऊ घातलेली ती सुद्धा लढवण्याच्या संदर्भामध्ये चर्चा होऊन निर्णय होईल। परंतु आम्ही शिवसंग्राम आणि भारतीय संग्राम परिषदेच्या वतीनं मीरा भाईंदर महानगरपालिकेची निवडणूक ही निश्चितपणाने लढवणार आहोत। आणि स्थानिक विकासाचे प्रश्न, भ्रष्टाचाराचे प्रश्न, अन्य सगळ्या अपुऱ्या कामाचे प्रश्न असे अनेक विषय इथं आहेत। अनधिकृत बांधकाम आहेत किंवा अतिक्रमण आहेत, फार मोठे प्रश्न इथं मोठ्या प्रमाणात आहेत। या सगळ्या प्रश्नांचं आम्ही एक डॉक्युमेंट आम्ही बनवतोय, त्या सगळ्या प्रश्नावर या ठिकाणची निवडणूक लढवली जाईल। आमच्या पक्षाकडे मोठ्या मोठ्या प्रमाणामध्ये लोक येत आहेत, काही सोबत आलेत, काही पुढे येणार आहेत आणि एक ताकदीनं या ठिकाणी आम्ही निवडणूक लढू आणि आगामी काळामध्ये आमचे तुम्हाला चांगल्या पद्धतीनं निवडून आलेले लोक दिसतील। इस कार्यक्रम में भारी संख्या में लोग शामिल हुए। अब देखना होगा भारतीय संग्राम परिषद अपना प्रथम मीरा भाईंदर महानगर पालिका में लहरा पाती है या नहीं। गणेश मिस्त्री की रिपोर्ट, न्यू लाइफ इंडिया टीवी न्यूज़।